टीव्ही मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. गोकुळपेठच्या एका फ्लॅट मध्ये जुगार खेळणाऱ्यांचा भांडाफोड, एकूण 12,40,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त. पोलीस असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक, सोने चोरी करून दोन्ही आरोपी फरार. आणि लसीकरणाचे दोन्ही डोस घेणे आवश्यक, जिल्हाधिकारी आर विमला यांचे नागरिकांना आवाहन. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. 31 जानेवारी रोजी अंबाझरी पोलीस ठाणे हद्दीतील सौजन्य अपार्टमेंट येथे गुप्त माहितीच्या आधारे अंबाझरी पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता 6 जुगारी आणि 12,02,840 रुपये रोख असा एकूण 12,40,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अंबाझरी पोलिसांना माहिती मिळाली होती की गोकुळपेठ परिसरातील एका फ्लॅटमध्ये जुगार खेळला जात आहे, तसेच त्यांच्याकडे काही रोख रक्कम असल्याचाही संशय आहे. या माहितीच्या आधारावर अंबाझरी पोलिसांनी सदर फ्लॅटवर छापा टाकला असता तिथे 6 लोक जुगार खेळताना आढळले. तसेच ताश, पत्ते आणि 12,02,840 रुपये रोख पण पोलिसांच्या हाती लागले. आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून पोलिसांनी या कारवाईत एकूण 12,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. काल आम्हाला आमच्या गोपनीय बातमीदारांकडून माहिती कळाली की गोकुळपेठ एरियामध्ये एका निवासी फ्लॅटमध्ये जुगार खेळला जात आहे आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कॅश रक्कम पण आहे. आणि मग त्या टिपच्या आधारे आम्ही त्या ठिकाणी रेड छापा कारवाई केली असता आम्हाला त्या ठिकाणी एका फ्लॅटमध्ये 6 नावाच्या इस्माच्या नावावर तो फ्लॅट आहे, त्या ठिकाणी एकूण 6 माणसं भेटली जे जुगार खेळत होते. त्यांची नावं सांगायचे झाले तर त्यामध्ये मुरलीधर आढाऊ, कमल जहांगीर, अब्दुल हबीब, गजेंद्र सहाने आणि अजिंक्य राऊत हे त्या 6च्या व्यतिरिक्त होते. आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्हाला ताशचे पत्ते खेळायचे आणि एक रजिस्टर ज्यामध्ये काही आकडेवारी आणि काही नावं लिहिली होती आणि कॅश आढळलेली आहे. सुमारे 12,02,840 रुपये असं टोटल आमचं त्या ठिकाणी आम्हाला कॅश आढळलेली आहे आणि 5 मोबाईल पण आपण त्यामध्ये जप्त केलेले आहेत त्या सर्व आरोपींचे. असं एकूण 12,39,840 म्हणजे 12,40,000 आसपास रफली मुद्देमाल आपण त्यामध्ये जप्त केलेला आहे. आता आम्ही त्या आरोपींची चौकशी करत आहोत. आपण त्यांना अटक करून जामिनावर त्यांची मुक्तता केलेली आहे, परंतु त्यांच्या मोबाईलचं जे काही तपासणी आहे आणि त्यांच्याकडे चौकशी करून आपल्याला त्यामध्ये त्याचे उत्तरं मिळतील की हे वारंवारच त्या ठिकाणी एकत्र येऊन काही खेळायचे प्रोफेशनल पद्धतीने त्या ठिकाणी ते चालत होता जुगाराचा अड्डा की आपलं जस्ट एक काही नेतरी निमित्ताने ते त्या ठिकाणी एकत्र आलेले होते. याच्याबाबत अधिक माहिती आपल्याला कळेल, त्यानंतर आम्ही आपल्याला सांगू. नागपुरातील अंबाझरी पोलीस स्टेशन हद्दीत आरोपींनी पोलीस असल्याचे सांगून एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करून त्यांच्याकडून सोने घेऊन पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. नीलकंठ रंगारी असे या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. पोलीस असल्याचे सांगून 68 वर्षीय नीलकंठ रंगारी या वरिष्ठाची फसवणूक चोरट्यांनी केली. एका आरोपीने रंगारी यांना सांगितले की नुकताच एक मर्डर झालेला आहे, तर तुम्ही आपलं सोनं एका रुमालात काढून ठेवा. तर आरोपी सोबतच्या साथीदाराने देखील या गोष्टीवर दबाव टाकून सांगितल्याने त्यांना या गोष्टीवर विश्वास बसला व त्यांनी सोनं रुमालावर बाहेर काढून ठेवलं. दोन्ही आरोपी हे सोनं घेऊन पसार झाले आहेत. ही चोरीची पद्धत इराणी गँगची असून CCTV मध्ये कैद झालेल्या मोटरसायकलद्वारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. ही घटना अशी झाली, यामधले जे फिर्यादी आहेत त्यांचं नाव नीलकंठ रेवाजी रंगारी, 68 वर्ष वय, त्यांचं सिनियर सिटीजन आहेत. त्यांच्या बाबतीत ही घटना अशी घडली की हे तोतयगिरी पोलीस असल्याची बतावणी केली आहे आणि त्यांची फसवणूक केलेली आहे. त्यामध्ये नुकतीच एक क्राईम झालेला आहे, मर्डर झालेला आहे आणि पोलीस तपास करत आहेत, त्यामुळे आपल्याकडचं जे काही सोनं आहे ते आपण एखाद्या रुमालामध्ये वगैरे काढून ठेवा अशा प्रकारची बतावणी एका माणसाने त्यांना केली पोलीस असल्याचं भासवून. आणि त्याचा जो त्याच्यासोबत त्याचा अजून एक साथीदार होता, त्याने पण त्या गोष्टीला दुजोरा दिल्यामुळे त्या सिनियर सिटीजनला ते लाईट बिल भरण्यासाठी आलेले होते. त्यांना असा विश्वास झाला की खरोखर या ठिकाणी काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्यांनी ते रुमालामध्ये त्यांचं ते गोल्ड काढून ठेवल्याच्यानंतर हात चालाकीने त्यांच्याकडचं ते गोल्ड या लोकांनी घेऊन ते पसार झालेले आहेत. त्यामध्ये आपण फसवेगिरी 420C त्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. ही जी गुन्ह्याची पद्धत आहे जनरली इराणी गँग असतात असं आम्हाला त्यांच्या त्या मोडस ऑपरेटिव्हवरून जाणवत आहे. आपल्याला CCTV फुटेजमध्ये 2 संशयित इसम आणि 1 मोटरसायकल आढळलेली आहे, त्याचा अधिक तपास आपण करत आहोत. त्यामध्ये लवकरच आरोपी निष्पन्न करण्याचा आम्ही प्रयत्न करू.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजना संदर्भात जिल्हाधिकारी आर विमला यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली, ज्यात जिल्हाधिकारी म्हणाल्या की बरेच लोक असे आहेत ज्यांनी लसीकरणाचा दुसरा डोस अजूनही घेतलेला नाही, तर काही लोक असे पण आहेत ज्यांनी पहिला डोस सुद्धा घेतला नाही। म्हणून आर विमला यांनी नागरिकांना लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे। निश्चितच आपण खऱ्या अर्थाने खूप प्रयत्न सुरू आहे। आपल्याकडे ज्या वॅक्सिनेशन दुसऱ्या डोसचे देऊ आहेत त्यांचे सगळ्यांचे नंबर्स आपल्याकडे आहेत आणि वारंवार आमच्या कार्यालयातनं आणि आमची पूर्ण टीम त्यांना कॉन्टॅक्ट करून कंट्रोल सेंटरच्या मार्फत आणि इतर मार्फतसुद्धा आपण कॉन्टॅक्ट करत आहोत, जेणेकरून ते येऊन लवकरात लवकर वॅक्सिनेशन त्यांचा दुसरा डोस घेतील। पण साधारणतः असं पाहण्यात आलेलं आहे की ह्या ओमिक्रॉनचं व्हेरियंट आहे तो काही एवढं जास्त स्वरूपात आपल्याला कुणाला त्रास होत नाही, लवकर आपण बरे होत आहोत, जास्त तापाचा किंवा थोडाफार सर्दी असते, त्यामुळे लोकांचं असं एक कल झालेलं आहे की आपण दुसरा डोस घेतलं नाही तरी चालेल किंवा उशिरा घेतलं तरी चालेल आणि मृत्यूचं प्रमाण हॉस्पिटलायझेशन पण खूप कमी आहे। तर आमचं खूप प्रयत्न आहे, कंट्रोल रूमचं आपण सुरू केलं, आपण फोन करतो आहे सगळ्यांना, प्रयत्न प्रशासनाच्या मार्फत आपल्या अंगणवाडी सेविका आहेत, आशा वर्कर आहेत, तलाठी आहेत, पोलीस पाटील आहेत, ग्रामसेवक आहेत आणि प्लस आमच्या डिस्ट्रिक्टची जो प्रत्येक तालुक्याला म्हणजे आम्ही दोघे प्रत्येक आठवड्यात आमची पूर्ण जी तालुक्याची टीम आहे इन्क्लुडिंग पोलीस अधिकारी सगळ्यांचं एकत्रित करून बैठका घेत आहोत की लवकरात लवकर लोकांनी वॅक्सिनेशन घ्यावं। हे किती प्रमाण आहे जिल्ह्यामध्ये जे वॅक्सिनेशन झालेलं आहे आकडेवारी? जसं शहरी भागामध्ये तर जो टार्गेट होता 100% झालेलं आहे, ग्रामीण भागामध्ये आता साधारणतः पण 95% पोचलेलं आहोत, 5% राहिलेलं आहे आणि दुसऱ्या डोसमध्ये मात्र आपण साधारणतः 5 लाखाच्या दरम्यान आहे, त्यात 3 लाख ग्रामीण आहेत आणि 2 लाख शहरी आहे। आता म्हणजे हे सगळे जे आहेत ह्यांचं ड्यू डेट होऊन गेलेलं आहे आणि त्यांनी येऊन वॅक्सिनेशन करायला पाहिजे, म्हणून आपल्यामार्फत आम्ही सुद्धा ही आग्रहाची विनंती करतो की स्वतःच्या आरोग्यासाठी जरी आपल्याला असं वाटत असेल की ओमिक्रॉनमुळे काही त्रास होत नसेल तर भविष्यामध्ये याचा काही परिणाम आपल्यावर होऊ शकतो, म्हणून म्हणजे आजार कमी होतो आहे किंवा मृत्यू होत नाही पण प्रोटेक्ट स्वतःला करण्यासाठी सेकंड डोस घेणं। राज्य सरकारने काल जे नवीन आदेश जारी केले त्यामध्ये 90% दुसरा डोस, पण त्यात आपल्या जिल्ह्याचं नाव नाही आहे, त्यामुळे ते निर्बंध जे शिथिल केलेले आहेत ते आपल्या जिल्ह्यासाठी लागू राहतील किंवा नाही राहत? नाही, आपल्यासाठी तो ठराविक निर्बंध सुकड म्हणजे त्यांनी जे सांगितले की बाकीच्या ज्या गोष्टी इतरांसाठी आहेत तर त्यांनी मला असं वाटतं इतर थर्ड पार्टमधला जो पोर्शन आहे ते आपल्यासाठी नाही, आजचे त्या आदेशामध्ये ते म्हणजे वगळून आम्ही केलेले आदेश जारी, कारण ते आपल्याला जर करायचं असेल तर त्यांना विचारल्याशिवाय आम्ही करू शकत नाही, त्यामुळे जरी तुम्हाला सगळे निर्बंध टोटली जर उठवायचे असतील तर तुम्हाला हे सगळं स्वतःचं वॅक्सिनेशन केल्याशिवाय ते मिळणार, म्हणून सगळ्यांना आमची विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर हे वॅक्सिनेशन करून घ्या जेणेकरून हा जो थर्ड पार्ट जे आता तुम्ही सांगितलेला आहे त्या पार्टमध्ये तुम्ही समाविष्ट होऊ शकाल। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत नागपूर पोलीस आयुक्तालयातील जवळपास 1506 कर्मचारी अधिकारी पॉझिटिव्ह असून 89 ऑफिसर्स पॉझिटिव्ह आहेत, पण बऱ्याच अधिकाऱ्यांनी पूर्ण डोस घेतल्याने ते लवकर रिकव्हर देखील होत आहेत अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली। तिसऱ्या लाटेत 1506 कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत, तर यात 1107 कर्मचारी अधिकारी ऍक्टिव्ह आहेत, तसेच 90 ऑफिसर देखील ऍक्टिव्ह आहेत, परंतु ते होम आयसोलेशनमध्येच असून लवकर रिकव्हर होत आहेत। पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये जी सिव्हिरिटी बघायला मिळाली ती तिसऱ्या लाटेत नाही, कारण 98% अधिकाऱ्यांनी दोन्ही डोस घेतलेले आहे। त्याचबरोबर नागपूर सिटी आयुक्तालयातील एकूण 8500 कर्मचाऱ्यांपैकी 2200 कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देखील देण्यात आले आहे। हा बूस्टर डोस लवकरात लवकर सर्व अधिकाऱ्यांना देण्याचा प्रयत्न सुरू आहे असे पोलीस आयुक्तांनी सांगितले। नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत सध्याच्या या तिसऱ्या लाटेमध्ये जवळपास 1506 अधिकारी आणि कर्मचारी मिळून आमचे पॉझिटिव्ह झालेले आहेत, ज्यामध्ये आता ॲक्टिव्ह आजच्या घडीला 1176 अधिकारी आणि कर्मचारी मिळून पॉझिटिव्ह आहेत। ऑफिसरचा आकडा पाहिला तर 90 अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यामध्ये पॉझिटिव्ह आत्तापर्यंत आढळून आलेले आहेत, जे होम आयसोलेशनमध्ये आहेत आणि बरेचसे लोक रिकव्हर होत आहेत, कुणीही कर्मचारी किंवा अधिकारी आमचे ॲडमिट नाही आहे। पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये जो सिव्हिरिटी जी होती आजाराची तर ती सिव्हिरिटी आता या लाटेमध्ये आम्हाला तिसऱ्या लाटेमध्ये दिसून आलेली नाही आहे। याचं कारण आहे की जवळपास 98% आमच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा आम्ही सेकंड डोस वॅक्सिनेशन पूर्ण केलेला आहे, पहिला डोस, दुसरा डोस आणि आता जवळपास 2200 आम्ही बूस्टर डोससुद्धा आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिलेला आहे, त्यामुळे जी सिव्हिरिटी जी आहे तर ती सिव्हिरिटी एकदमच कमी आहे। 1-2 दिवस सगळ्याला सर्दी खोकला बॉडी ॲक आहे, त्यानंतर सगळे व्यवस्थित रिकव्हर होत आहे।
8,500 कर्मचारी नागपूर सीपी कमिशनरेटमध्ये पूर्ण आहेत आणि यामध्ये जवळपास 2200 लोकांचं आमचं आजच्या घडीपर्यंत कम्प्लीट बूस्टर डोसचं वॅक्सिनेशन झालेलं आहे आणि लवकरच आम्ही जसे जसे लोकांचा पिरियड 9 महिन्याचा कम्प्लीट होत आहे तसं आम्ही त्यांना कटाक्षानं सेम डेला त्यांचं ज्या दिवशी ड्यू आहे त्या दिवशी देण्याचा प्रयत्न करत आहोत. पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत एक वयस्कर दाम्पत्य एका दिवसासाठी घराबाहेर असताना त्यांच्या घरी घरफोडी झाल्याचे उघडकीस आले असून सोन्याचे पीटीओ माणी, सोन्याचे पदक आणि 7 ते 7,500 रुपये रोकड असा मुद्देमाल घेऊन 2 सराई चोर लंपास झाले होते. चोरट्यांनी एका सोनाराला ते सोने विकल्याचे कळताच मुद्देमाल दाम्पत्याला परत करण्यात पोलिसांना यश आले आहे. 12 जानेवारी ते 13 जानेवारी निनावे दाम्पत्य घराबाहेर होते. परतल्यावर त्यांना दिसले की दाराला कुलूप नसून आपल्या घरात घरफोडी झाली आहे. सोन्याचे पीटीओ माणी, सोन्याचे पदक आणि 7 ते 7,500 रुपये रोकड असा मुद्देमाल घेऊन अज्ञात चोर फरार झाल्याचे त्यांना कळले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तपासणी करण्यास सुरुवात केली. एक अल्पवयीन मुलगा संशयास्पद आढळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेत विचारपूस केली. तेव्हा 2 सराई चोर या घरफोडीत सामील असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी सोने सुरेंद्र कावळे नामक सोनाराला विकल्याचे कळताच त्यांनी कावळे यांच्याकडे तपासणी केली. चौकशी दरम्यान कळले की कावळे यांनी कोणताही आयडी किंवा रिसिप्ट न तपासता सोने खरेदी केले आणि म्हणून सुरेंद्र काळे यांना पोलिसांनी कलम 411 अटक केली आणि त्यांच्याकडून चोरी गेलेले सोने जप्त केले. दोन्ही आरोपींचा शोध सुरू असल्याचे पार्डी पोलिसांनी सांगितले. पोस्टे पार्डीला दिनांक 12/1/2022 ते 13/1/2022 राजू यादवराव निनावे हे आपले घराला कडीकोंडा लावून बाहेर गावी गेलेले होते. त्याच्यानंतर हे 13/1/2022 सकाळी 8 आले तर घराचा कुलूप तुटलेला होता. त्याच्यात सोन्याचे पीटीओ मनी आणि एक डोरलं पदक आणि 7,500 रुपये कॅश गेलेली होती. त्याच्यात मग आम्ही तो तपास माझ्याकडे होता. त्याच्यानंतर आम्ही गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळवली तर त्याच्यात आम्हाला एक विधी संघर्षग्रस्त बालक मिळाला. त्याला आम्ही आपल्या ताब्यात घेतलं. ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केली असता त्यांनी 2 आरोपींचं नाव सांगितले. एक मुनीर मस्तान अन्सारी आणि एक भांजा नामक व्यक्ती आहे. मुनीर मस्तान अन्सारी हा आतापर्यंत फरार आहे आणि भांजा पण फरार आहे. मग त्यांनी तो सोना जो होता तो एका सोनाराला विकलेला होता कावडे म्हणून, राजेंद्र कावडे. मग आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याकडून तो सोना जप्त केला. याच्यात कलम 411 वाढ केली, त्यांना अटक केलं आणि त्यांचा MCR केला. भांजा आणि मस्तान अन्सारी जो आहे, मुनीर मस्तान अन्सारी हे रिकॉर्डेड वरचे गुन्हे आहे, सराईत गुन्हेगार आहे, घरपोडीचेच गुन्हे आहे. त्यांचा शोध चालू आहे आणि जो विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्याच्यावरती हा पहिलाच गुन्हा आहे. सर, हा जो सोनार आहे त्यांच्याकडे हा जो मुद्देमाल घेण्यात आलेला होता त्याच्यात काही आपण काही दाखल केलं आहे काही कशाप्रकारे घेतलं काय दाखवले? सोनारांनी त्या आरोपीकडून सोना घेतला, त्यांना काही बिल वगैरे मागितले नाही आणि त्यांनी काही दिलं नाही. सोनारांनी असंच सोना घेऊन टाकला. त्याच्यावरतून मग आपण सोनारावरती कलम 411 लावण्यात आलेलं आहे, त्याच्यात त्याला अटक करण्यात आलेली आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर.
ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. केंद्र सरकारचं आज अर्थसंकल्प बजेट सादर झालं, यावर युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी मोदी सरकारचं भरभरून कौतुक केलं. आता ऑनलाईन व चॅनलच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल, तसेच राज्य सरकारला देखील केंद्राने मदत केली, त्यामुळे मी मोदी सरकारचं अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली. व डोळ्यासमोर विकासाला डोळ्यावर ठेवून अशा पद्धतीचा बजेट या कोरोनाच्या काळामध्ये देशाला मजबूत करण्यासाठी, देशाच्या सर्वसामान्य जनतेला मजबूत करण्यासाठी 80 लाख घरं या ठिकाणी देशामध्ये, जे गोरगरिबांना पंतप्रधान आवास योजना आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. 2 लाखाच्या वर अंगणवाडी, ज्या आज घराघरामध्ये खिचडी तयार करतात, अंगणवाडीच्या माध्यमातून मुलं शिकतात, अशा अंगणवाड्या 2 लाख निर्माण नवीन होणार आहे. डिजिटल युनिव्हर्सिटीजचा या ठिकाणी उपलब्धी दिलेली आहे, जे डिजिटल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून अनेक युवकांना ऑनलाईन शिक्षण घेता येईल. आणि पहिलीपासून तर 12वीपर्यंत अनेक शिक्षणाच्या माध्यमातून चॅनल, म्हणजे शिक्षण जे आहे ते 1 ते 12 ते अनेक चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला शिकता येईल, अशा प्रकारचं सुद्धा एक चांगल्या प्रकारे व्यवस्था या बजेटमध्ये केली आहे. आणि करन्सी, ऑनलाईन करन्सी ट्रान्सफर करणे मोठ्या प्रमाणात मोबाईलच्या माध्यमातून, किंवा आपण घरी बसून आपलं अकाउंट ऑपरेट करू शकतो, अशा पद्धतीसुद्धा बँकिंग व्यवस्था केलेली आहे. आणि सर्वसामान्यांना एक चांगला मोठा दिलासा या बजेटच्या माध्यमातून मला असं वाटते मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये 1 लाख करोड रुपये महाराष्ट्र सरकारला मदत केलेली आहे, त्याच्या माध्यमातून सरकार कशा पद्धतीचं लोकांना तो फायदा पोहोचवते ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा एक पुढाकार राहील. म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी या बजेटचा पुरेपूर फायदा घेऊन महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळून द्यावा, अशी मी राज्याच्या मुख्यमंत्र्यालासुद्धा विनंती करतो. आणि निर्मला सीतारामन, ज्या आमच्या वित्तमंत्री आहे, त्यांचं अभिनंदन करतो. देशाचे पंतप्रधान, त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब, त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो की सर्वसामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून हा बजेट दिलाय, त्याचं मी स्वागत. कामठी येथील येरखेडा ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे समाज भवन अंधारात आले आहे, यावर स्थानिक महिलांनी ठिय्या आंदोलन केले असून विजेचे बिल ग्रामपंचायतीनेच भरावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. कामठी तालुक्यातील येरखेडा ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या रविदास नगर येथील शतनामी समाज भवन मागील 4 महिन्यापासून अंधारात आहे. यात ग्रामपंचायत दोषी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायत यांनी या समाज भवनापुढे असलेल्या विहिरीतील पिण्याचे पाणी वस्तीमध्ये वाटप करण्याचे काम केले, मात्र हे पाणी वाटप करण्याकरता लागणारी विद्युत मात्र समाज भवनाच्या मीटरवरून घेण्यात आली. ग्रामपंचायतीच्या या भोंगळ कारभारामुळे सतनामी समाज भवन विजेचे बिल न भरल्याने अंधारात आहे. हे विजेचे बिल ग्रामपंचायतनेच भरावे अशी मागणी ठिय्या आंदोलनाद्वारे येथील ग्रामस्थ करत आहेत. मीटर कट गया है, क्यों कटा है? ये हमारे सरपंच साहब ने बोले थे कि वो हमारे बस्ती में जो झाड़ी पट्टी है उनको पानी नहीं मिल रहे थे, तो उधर से कनेक्शन देंगे घर के, वहां से लिए, फिर उसके बाद बिल वगैरह सब भर देंगे, भवन का भी और इधर का भी, ग्राम पंचायत. फिर नहीं भरे तो ये काट के ला लिए. अभी तक भरता था, अभी नहीं, यानी बीच में कट गया, फिर वो बोले चेक वगैरह दिए तो वो भी बाउंस हो गया. फिर नहीं, अभी तक मीटर का बिल भरते थे पानी का, लेकिन अभी जो बिल ज्यादा आ गया ना तो मीटर का बिल भरे नहीं, मीटर कट गए वहाँ का. हमारे मंदिर अंधेला है, तब हमारे में रहेंगे क्या? लोग दुनिया का मंदिर में दीप जल रहा है, हमारे अंधेला है. हमारे मंदिर में भवन का मीटर लगा दे, वहाँ हमको कुछ लेना देना नहीं है. फिर ग्राम पंचायत ने हमारे बस्ती में हमारे समाज भवन से नल का कनेक्शन लिए, नल का कनेक्शन लिए कि भाई हम मीटर का पैसा जो भी आएगा हम भर देंगे, ऐसा 2004 से लिए है. तो बीच में बिल आ रहा था, आधे भर रहे थे, आधे नहीं भर रहे थे, आधे ऐसा चल रहा था धक्का मार मार के. अब जब कनेक्शन बिल ज़्यादा हो गया, हमारा 22 तारीख का कार्यक्रम था, उन्होंने 10-15 मिनट के लिए एक दिन के लिए मीटर लगा दिए, फिर काट के ला लिए, चेक दिए इन्हें. जब इनको मालूम था ग्राम पंचायत में पैसा नहीं है तो चेक क्यों दिए हमारा ये मीटर, फिर उन्होंने 2 दिन बाद काट के ला लिया. इनको मालूम था ना, तो चेक देना ही नहीं था ना. आपसी समझौता हुआ था कि भैया हम भवन का बिल भरते जाएंगे, मीटर का हम पानी का कनेक्शन यहाँ से दे रहे हैं. हम लोग पानी बस्ती में जाता था, झाड़ी पट्टी बस्ती में, बस्ती वालों को, ग्राम पंचायत को तो बिल भरना ही था ना वो उसका, क्योंकि ग्राम पंचायत के अंतर्गत ही पानी जा रहा था. किसी ने अपने पर्सनल मीटर के और पर्सनल इससे दिया नहीं था. अब वो भवन का मीटर था, सरपंच साहब हमारे अच्छे हैं, हम इनसे मेलजोल है, हमारा ऐसा है भाई संबंध है, तो हम चलो भाई कोई लिखा पढ़ी ना करते हुए भाईचारे के संबंध से हमने दे दिए. अब क्या है, सरपंच ने हमारे साथ धोखाबाजी कर दी है ना. चार का कुछ बिल है शायद 55,000 है. अंधेरे में मंदिर, अंधेरे में है समाज भवन, तो है अंधेरे में, अंधेरे में मंदिर भी अंधेरे में है.
क्या मांग है? बस हमारे कुछ मांग नहीं है, बस मीटर लगा दो खेल खत्म, और कुछ नहीं चाहिए, बस बिल भर दो या ना बिल भर दो। नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला, ज्यात सर्वसामान्यांसाठी काय योजना आहेत याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते। शिक्षण, कृषी संबंधित काय योजना आहेत, तसेच महिलांसाठी काय विशेष योजना आहेत याच्यावर एक नजर फिरवूया। शालेय शिक्षणाबाबत म्हणायचं झालं तर कोरोना आणि लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण घेण्यात आले, ज्यात त्यांचे फार नुकसान झाले आहे। पारंपरिक शिक्षणाऐवजी आता नव्या धोरणाप्रमाणे अभ्यास आणि परीक्षा डिजिटल पद्धतीने होत आहेत। अशातच अर्थमंत्र्यांनी शालेय शिक्षणासाठी 100 TV चॅनल सुरू करण्याची घोषणा केली। तसेच शिक्षण तुमच्या दारी या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जाणार असून अंगणवाड्यांना पण सक्षम बनवणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी घोषित केले। यावर्षी 3.8 कोटी घरांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे ध्येय असून महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवण्यात येतील। बँकांमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा आता पोस्ट ऑफिस देणार आहेत। डिजिटलच्या काळात आता डिजिटल पेमेंट देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी कंपन्यांना सहाय्य करणार असल्याचे सीतारामन यांनी घोषित केले। या बजेटद्वारे लघु आणि सूक्ष्म उद्योगांना 2 लाख कोटींचं अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। नागपूरमधील लक्ष्मीनगर परिसरात बंदुकीची भीती दाखवत 2.5 लाखांची चोरी करून 2 आरोपी फरार असल्याचे उघडकीस आले आहे। त्यातील एका आरोपीचे स्केच बनवण्यात आले असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे। लक्ष्मीनगरमधील उज्ज्वल अपार्टमेंटमध्ये एका मुलीला बंदूक दाखवून 2.5 लाखांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना समोर आली आहे। आई घराला लॉक लावून बाहेर गेली होती, यावेळी 2 चोरटे लॉक तोडून आत शिरले। घरात मुलीला बघून तिला बंदुकीची भीती दाखवत 3 मंगळसूत्र, 2 अंगठ्या आणि 5,000 रोख असे एकूण 2.5 लाखाचा मुद्देमाल या चोरट्यांनी लंपास केला आहे। यातील एका आरोपीचे स्केच बनवण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत। काल लक्ष्मीनगरमध्ये बजाजनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एका उज्ज्वल अपार्टमेंटमध्ये एका घरामध्ये हाऊस रॉबरी झालेली आहे आणि त्यामध्ये एका मुलीला बंदूकची धाक दावून आरोपींनी 2.5 लाखचा मुद्देमाल घेतलेला आहे। त्यामध्ये 3 मंगळसूत्र, 2 अंगठी आणि 5,000 रुपये कॅश आहे। त्यांचे घरामध्ये त्यांची जी आई होती त्यांनी लॉक लावून ते बाहेर गेलेली होती। ते लोक चोरीच्या उद्देशाने ते घरामध्ये ते लॉक तोडून आत प्रवेश केले होते, पण ज्यावेळी त्यांनी मुलीला आतमध्ये बघितला त्यांनी त्यांना बंदूक दाखवली आणि त्यांच्याकडून त्यांनी 2.5 लाखचा मुद्देमाल घेऊन घेतला आणि यामध्ये ते दोन सस्पेक्टेड आरोपी आहे आणि त्यांची शोध चालू आहे। तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। बघत राहा VKB न्यूज। नमस्कार।